नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती जगरात नर्सरी. आजचं लोडिंग जे चाललेलं आहे हे श्री आनंदराव बापूसाहेब पाटोळे सर यांचं लोडिंग चाललेलं आहे पलूससाठी. आता 1.5 वर्षाची ही जी रोपं आहेत याचं लोडिंग चाललेलं आहे. रोपांचं वैशिष्ट्य म्हणजे साल पातळ, रस भरपूर आणि घडाने लिंबू लागणारी बारमाही लिंबूची जात आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. लागवड अंतर आहे 15x15 एकरामध्ये 200 रोपं. पहिली 1.5-2 वर्षे आपण जी पावसाळी पिकं पण आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. त्याचबरोबर हे जे रोप आहे एकदा लावले की याचं आयुष्यमान 22 ते 25 वर्षे आहे. 15x15 लागवड असल्यामुळे बरीच वर्षे आपण आंतरपिकं घेऊ शकतो आणि आपल्याला उत्पादन चांगलं निघतं. सरासरी साल पातळ असल्यामुळे याला आपण कागदी लिंबू या नावानं संबोधतो आहे. साई सरबती ही मेन जात आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे साल पातळ असल्यामुळे रस भरपूर, त्याचबरोबर आयुष्यमान हे बागेचं जास्त वर्षे राहतं, 22 ते 25 वर्षे. आता याच्या विरुद्ध कलम जर म्हटलं तर त्याचं आयुष्यमान असतं 10 ते 12 वर्षे. आणि या झाडाला जे आपण लिंबू उत्पादन त्याचबरोबर लागवडनंतर ही जी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. 15x15 ज्यावेळी लागवड करतो त्यावेळी आपल्याला खड्डा 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट त्यामध्ये शेणखत निंबोळी पेंट थेंबे टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या आणि 7व्या दिवशी फ्युमिक ॲसिड 12x61 आणि 22 असे दुसऱ्या आणि 7व्या दिवशी आपण आळवणी ड्रेसिंग द्यायचं आहे. 1 महिन्यानंतर या झाडाचे शेंडे कट केले की त्यानंतर DAP 50 ग्रॅम द्यायचं आहे आणि मातीची भर लावायची आहे. त्याचबरोबर आता याला जी कीटकनाशक बुरशीनाशक जी फवारणी करणार आहे आपण ती आमोश्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, त्यामध्ये हमला आणि 22 टीन, त्याचबरोबर 19x19 किंवा युरिया असे 3 घटक एकत्र करून 15 लिटरच्या पाण्यामध्ये आपण फवारणीसाठी यूज करायचा आहे. त्याचबरोबर प्रत्येक 3.5 महिन्याला आपण शेंडे कट करायचे आहेत. त्याबरोबर झाडाची वाढ 1.5 ते 2 वर्षामध्ये चांगलं डेव्हलप होतं झाड आणि आपल्याला उत्पादनही मिळत असतं. आता ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे घडाने लिंबू लागणं. घडाने म्हणजे याला जो उत्पादनाचा हे आहे भाग आहे तो चांगला आहे. इतर जातीपेक्षा आपल्याला उत्पादन चांगलं आणि बागेचं आयुष्यमान जास्त. आता आपल्याकडे जे सर आलेले आहेत पलूचं लोडिंग चाललेलं आहे त्यांच्याकडेच आपण नर्सरीबद्दल माहिती घेणार आहोत, कारण ते आमचे जुने कस्टमर आहेत. नर्सरी कशी आहे, रोपं कशी आहेत ह्याबद्दल सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्ते. आता तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात. आता ही जी रोपं लोडिंग चाललेली आहेत, आता आपण पेशाने एक शिक्षक आहात. बरोबर. रिटायर आहात ना? रिटायर नंतर आता आपण शेतीकडे वळलेला आहात. तुम्ही ह्या लिंबूची निवड का केली? कारण साई सरबती ही जात जी आहे त्याची साल एकदम पातळी येते आणि रसदार फळं असतात आणि बारमाही उत्पन्न आहे याचं. आणि लिंबू एक्सपोर्टला पण चालतो? हा, लिंबू एक्सपोर्टला पण चालतो. आता शेतकरी बंधू आपले चौगले वस्ती सांगोल्यामध्ये बंडू गमे म्हणून आहेत. 6 एकरमध्ये लिंबू लागवड केली, उत्पादन चांगले घेतलेले शेतकरी आहेत. त्याचबरोबर हिची लागवड आपल्याला जालन्यामध्ये असेल, औरंगाबादमध्ये असेल, त्याचबरोबर महाराष्ट्रात कमी पाण्यामध्ये लातूरमध्ये पण बऱ्याच ठिकाणी अशी पंढरपूर ह्या भागात लागवड झालेली आहे. आता ही जी रोपं आहेत ही रोपं ज्यावेळी आपण लावतो त्यावेळी आपल्याला गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये भाऊसाहेब फुटकर असेल, त्याचबरोबर रोजगार हमी योजना असेल, ह्यामध्ये आपण अनुदान घेऊ शकतो. आता नर्सरी शासन मान्य असलेला हा शेतकरी बंधूंना एक चांगला फायदा आहे. त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं, त्यामुळे महाराष्ट्रात आपल्या भागात डेव्हलप होतात. आपली नर्सरी 1982 आहे, 35 एकरात नर्सरी आहे. जवळजवळ आपल्या नर्सरीचा टर्नओवर 40 कोटीच्या घरात आहे. 250 कामगार आहेत. काम एक सिस्टमॅटिक जे असतं ते आपल्याला ह्या नर्सरीमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे 5 वर्षापर्यंत ही रोपं मिळत असतात. आता बऱ्याच शेतकरी बंधूंना ज्यावेळी क्वांटिटीमध्ये लागवड असते त्यावेळी साई सरबती लिंबूचीच लागवड करावी, जेणेकरून हा लिंबू एक्सपोर्टला पण चालतो, बाजारात वाढत्या मागणीला तिची जास्त असते, त्याचबरोबर रस हा जास्त असल्यामुळे याला साई सरबती म्हणतात. दुसरी गोष्ट, लिंबूला ताण देण्याचा प्रकार जो असतो तो आपण सप्टेंबरला परतीचा पाऊस संपल्यानंतर महाराष्ट्रात ह्या झाडाचे शेंडे कट करायचे आणि 1 महिना पाणी बंद करायचं. पानगळ झाल्यानंतर त्याला आपण बूम फ्लावरची आळवणी आणि फवारणी जर केली तर शेतकरी बंधूंना फुल केळी त्याला चांगली निघते आणि उत्पादन चांगलं मिळतं. त्याचबरोबर आता सरांनी जी मिक्स रोपं घेतलेली आहेत आणि त्यांचे पण जे मित्र आलेले आहेत तिने पण आपल्याकडं मिक्स रोपं घेतलेले आहेत. तर
ह्या रोपांचं जे नियोजन आहे, आता पलूसमध्ये आपली बरीच लागवड आहे पहिली, त्याचबरोबर पलूसमध्ये जाधव कंपनी जी आहे तिने पेरू लागवड केलेली आहे. अशा प्रकारचे सर्व नियोजन त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.